नमस्कार मंडळी. फायनली ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती मूवी. 10 वर्ष, 18 मूवीज, 22 सुपरहिरो, 6 इन्फिनिटी स्टोन, 1 मॅड टायटन आणि 1 मोठा वॉर, होय अव्हेंजर इन्फिनिटी वॉर. ही मूवी एक वॉर आहे. ही मूवी 10 वर्ष मार्वेल युनिव्हर्सच्या सेलिब्रेशन साठीची मूवी आहे. मार्वेल फॅन्सने आयर्न मॅन मूवी पासून ते आत्ताच्या ब्लॅक पॅन्थर मूवीपर्यंतचे सर्व मूवीज पाहिले असतील. बट एक नॉर्मल मार्वेल फॅन्स ज्यांना इन्फिनिटी वॉर पाहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. इन्फिनिटी वॉर मूवी पाहण्याआधी किमान मार्वेलचे काही मूवी पाहिल्या तरी इन्फिनिटी वॉर मूवी पाहायला मजा येणार आहे. तर स्पॉयलरची चिंता न करता पाहूया इन्फिनिटी वॉर आधीचा मूवी. अव्हेंजर इन्फिनिटी वॉर मूवी हा इन्फिनिटी स्टोनशी रिलेटेड आहे. तर आपण त्या मूवी तर नक्की पाहायला हव्या ज्यामध्ये इन्फिनिटी स्टोन दाखवले किंवा त्यांचा उल्लेख केलाय. सगळ्यात आधी तुम्ही कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अव्हेंजर पाहावा, ज्यामध्ये स्पेस स्टोन म्हणजे टेसरॅक्ट क्यूब दाखवलाय, आणि नंतर द अव्हेंजर्स ज्यामध्ये आपल्याला माइंड स्टोन दिसला आहे आणि अव्हेंजर्सचं टीम अप दिसलंय. आणि याच मूवीमध्ये टेसरॅक्टने एक पोर्टल उघडलं होतं ज्यामधून चित्तोरी आर्मी बाहेर आली होती. आणि या मूवीच्या क्रेडिट सीनला आपल्याला थॅनोस भाऊ दिसले होते. नंतर थोर द डार्क वर्ल्ड मूवी ज्यामध्ये आपल्याला रियालिटी स्टोन एथर फॉर्म मध्ये दिसला होता. या मूवीमध्ये डार्क वर्ल्ड बद्दल पण समजलं होतं. थोर नंतर गार्डियन्स ऑफ गॅलेक्सीचा फर्स्ट पार्ट पाहावा ज्यामध्ये आपल्याला पॉवर स्टोन म्हणजे द ऑर्ब दिसला होता. आणि हीच ती मूवी होती ज्यामध्ये थॅनोस भाऊंचे आपल्याला साक्षात दर्शन झाले होते. या मूवी मधली मला त्याची चेअर खूप आवडली होती, मस्त आहे ना. आणि नंतर अव्हेंजर एज ऑफ अल्ट्रॉन माझी फेवरेट मूवी ज्यामध्ये आपल्याला माइंड स्टोन विजनच्या डोक्यावर कसा काय लावला गेला हे समजतं. आणि या मूवीच्या क्रेडिट सीनला पुन्हा एकदा थॅनोस आपल्याला इन्फिनिटी गॉन्टलेट घालताना दिसतो. हेच ते गॉन्टलेट आहे ज्यामध्ये थॅनोस इन्फिनिटी स्टोन्स लावून हवा करणार आहे. आणि पुढे डोळ्यांची परवानी मिटवणारा डॉक्टर स्ट्रेंज मूवी ज्यामध्ये टाइम स्टोन दिसला आहे. आणि एंड थोर रॅग्नारॉक ज्यामध्ये पुन्हा आपल्याला टेसरॅक्ट स्पेस स्टोन पाहायला मिळाला. तर एक ऑर्डर केली तर तुम्ही फर्स्ट कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अव्हेंजर बघा, नंतर 2 द अव्हेंजर्स, 3 थोर द डार्क वर्ल्ड, 4 गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी फर्स्ट पार्ट, 5 अव्हेंजर्स एज ऑफ अल्ट्रॉन, 6 डॉक्टर स्ट्रेंज आणि 7 थोर रॅग्नारॉक. या मूवी पाहिल्या तरी तुम्हाला अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर मूवी बघताना काही प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, मार्वेलची ही मूवी आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट मूवी आहे. जर तुम्ही ही मूवी पाहिली असेल तर माझ्यासोबत तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. आणि नसेल पाहिली तर नक्की जाऊन पहा. ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट करा. अजून असंच सुपर हिरो कंटेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अव्हेंजर्स असेंबल.